फाइनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव सोसायटी एप्रिल 2019 क्वेश्चन पेपर मधला क्वेश्चन आहे. सोलापूर अर्बन विकास क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड सोलापूर प्रिपेयर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. ट्रायल बॅलन्समध्ये काही डेबिट आयटम आहेत, क्रेडिट आयटम आहेत, ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट याला एक स्पेशल फॉर्मॅट आहे माहिती आहे तुम्हाला. खाली ॲडजस्टमेंट पण दिल्यात पा. आता या ॲडजस्टमेंट आणि हा ट्रायल बॅलन्स याच्यावरून आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर फायनल अकाउंटचा फॉर्मॅट कसा आहे, फॉर्म एनमध्ये या ठिकाणी जे खर्च आणि इन्कम आहेत याचा क्रम ठरलेला आहे पा. एक नंबरला इंटरेस्ट पेड, दोन नंबरला बँक चार्जेस, तीन नंबरला सॅलरी अँड अलाउन्सेस टू स्टाफ, चार नंबरला कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रॉव्हिडंट फंड, पाच नंबरला सॅलरी अलाउन्सेस टू मॅनेजिंग डायरेक्टर. माहिती आहे ना हा क्रम, माहिती आहे का सर्वांना? हॅलो. हो सर. ओके, या क्रमाने सोडवला. आता कोऑपरेटिव्हचा जो फायनल अकाउंटचा फॉर्मॅट आहे तुम्हाला या प्रकारे सोडवायचा आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात फॉर्मॅटची गरज नाही. जर फॉर्मॅट नसेल तर तो प्रॉब्लेम फार सोपा होतो. शक्यतो फॉर्मॅटचा वापर करावा आणि मगच प्रॉब्लेम सोडवावा. बॅलन्स शीट टॅली करायचं, बॅलन्स शीटला सुद्धा फॉर्मॅट आहे, लायबिलिटी ॲसेट आहे का? तर आता मी तुम्हाला दाखवतो हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवला जातो, ठीक आहे. चला सर्वात अगोदर काय करायचं, ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला असतो का? प्रॉफिट फॉर द इयर, कोणत्या वर्षाचा प्रॉफिट आहे? 2016 and 2017 म्हणजे लास्ट इयरचा आहे ना. हो. किती रुपये प्रॉफिट आहे? 67,000 दिसतोय का नाही? हा 67,220. या प्रॉफिट अँड लॉसला आपण बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला लिहिणार. बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी मध्ये इथे लिहिणार मी. काय लिहिणार? ओपनिंग बॅलन्स पी अँड एल अकाउंट. किती दिला रे ओपनिंग बॅलन्स? मी एक काम करतो, पॉइंट वेगळ्या कलर मध्ये आणि प्रॉब्लेम पूर्ण लाल कलर मध्ये सोडवतो, ठीक आहे. प्रॉब्लेम आता हे झालं, आता काय करायचं? प्रॉफिट तर लिहिला. सांगा पहिल्यांदा आपण, आता बाकीचं तर काही बॅलन्सेस नाही आहे. कधी कधी प्रॉफिट दोन वेळा असतो आपल्याला, ओपनिंग बॅलन्स, प्रॉफिट फॉर द इयर, लास्ट इयरचा पण. पण या उदाहरणामध्ये एकच दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे. जर दोन असेल तर दोघांची बेरीज करून घ्यायची आहे, ज्या ठिकाणी लिहिलं त्या ठिकाणी लिहायचं. पहिले ऍडजस्टमेंट काय? प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन मोटर कार ₹16,000. मोटर कार वर डेप्रिसिएशन आपण 11 पासून ही ऍडजस्टमेंट सोडवतो. फिक्स असेट्स डेप्रिसिएशन, बरोबर ना? हो. कुठे कुठे लिहितात रे डिप्रिसिएशन? पहिल्यांदा बॅलन्स शीट मध्ये जातो, ऍसेट मधून मायनस करतो आणि दुसरा इफेक्ट पीएनएल डेबिट. शाबास, सेम तेच काम करायचं आहे, फक्त इथं प्रॉपर हेडिंग मध्ये जायचं. आता मोटर कार, पहिल्यांदा मोटर कार शोध बरं ट्रायल बॅलन्स मध्ये. केवढीची मोटर कार आहे तुझ्याकडे? 1,15,000. मग आता मोटर कार पहिल्यांदा फिक्स ऍसेट मध्ये लिहावी लागेल मला. हो. बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीला काय ऍसेटला? ऍसेटला. या ठिकाणी मी मोटर कार लिहितो पहिल्यांदा. किती आहे मोटर कार? 1,15,000. 1,15,000. त्यातून मला काय करायचं? अरे लेस काय करायचं?
डेप्रिसिएशन डेप्रिसिएशन डेप्रेसिएशन. आता डेप्रेसिएशन टक्केवारी सांगितली का रे डेप्रिसिएशनची? नाही, डिरेक्टली दिले. किती रुपये दिले होते? 16,000. 16,000. मी 16,000 रुपये डायरेक्ट लिहितो पा. मग आता इथे मोटर कारची किंमत किती आली आपली? 99,000. मग आता डिप्रिसिएशन केलंय म्हणजे डिप्रिसिएशन डिप्रिसिएशन तुम्ही पूर्ण लेबर का? आता माझ्याकडे जागा नाही म्हणून मी थोडंसं लिहिलं. सांगा डिप्रिसिएशन झालं म्हणजे आपला लॉस झाला ना. कुठे जातो रे दुसरा इफेक्ट? 14 नंबर, पी एंड एल अकाउंट. हा, पी एंड एल अकाउंटच्या इथे मी लिहितो टू. टू काय? डिप्रिसिएशन मोटर. टू डिप्रिसिएशन ऑन मोटर कार. ऑन मोटर कार, बरोबर आहे. किती रुपये डिप्रिसिएशन केलं आपण? 16,000. 16,000 समजलं का? ओके, हो. वाच पुढची ऍडजस्टमेंट काय. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इलेक्ट्रिसिटीचे 300 आणि ऑफिस रेंटचे. कोई पडेगा या नाही पडेगा? कोणी बोलणार का नाही? इलेक्ट्रिसिटी चार्जेस 300, ऑफिस रेंट 500. मग पहिल्यांदा आपण इलेक्ट्रिसिटी चार्जेस शोध बरं. ट्रायल बॅलन्स मध्ये इलेक्ट्रिसिटी आहे का बघ बरं. आहे का रे इलेक्ट्रिसिटी? नाहीये. नाही नक्की? नाही नाहीये. बरोबर नाहीये. बरं, समजा असते तर इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणजे खर्च आहे ना. हो, मग ते खर्च आपण कुठे लिहिले असते? प्रॉफिट अँड लॉस मध्ये डेबिटला लिहिले असते, बरोबर. हो, मग प्रॉफिट अँड लॉस मध्ये इंटरेस्ट, बँक चार्जेस कशात आलं असतं का ते? जनरल एक्सपेन्स. बर, जनरल एक्सपेन्स मध्ये. जनरल एक्सपेन्स मध्ये आपले तर नाहीच आहे आता, म्हणून आपल्याला काय करायचं? डायरेक्ट लिहायचं टू आउटस्टँडिंग. समजा ट्रायल बॅलन्स मध्ये जर असते तर आपण ते लिहिले असते, त्यामध्ये ऍड केले असते, बरोबर ना. हो, इलेक्ट्रिसिटी चार्जेस. चार्जेस किती रुपये दिले त्यांनी? 300. याचा दुसरा इफेक्ट कुठे गेला? देणे बाकी नाही पैसे. हो, करंट लायबिलिटी. लायबिलिटीला. लायबिलिटी मध्ये आता करंट लायबिलिटी मध्ये लिहिलं तरी चालेल. अदर मध्ये. अदर लायबिलिटी मध्ये लिहिलं तरी चालेल, पण आपल्याला करंट लायबिलिटी मध्ये लिहावं लागेल, बरोबर ना. हो, काय लिहितोय मी करंट लायबिलिटी मध्ये? मग इलेक्ट्रिसिटी चार्जेस. चार्जेस किती रुपये? 300 रुपये. समजे? 300. हा, समजले का? हो. त्यानंतर काय रे पुढे? खाली आहे ना, एक मिनिट हा, मला फक्त इथे तारीख दाखवू दे. आजची आजची तारीख किती आहे? 21. बरोबर ना? ओके, पुढे बोल. ऑफिस रेंट सुद्धा 500 आउटस्टँडिंग आहे ना? बघ बरं ऑफिस रेंट आहे का ट्रायल बॅलन्स मध्ये? आहे सर. 6,000. 6,300 आणि आउटस्टँडिंग ची किती? 500. काय करायचं सांग, ऑफिस रेंट कुठे जाईल? ऑफिस रेंट. रेंट रेट्स. रेंट रेट्स अँड टॅक्सेस. काय घेतलंय तुम्ही? ऑफिस रेंट.
टू ऑफिस रेंट किती रुपये? 6,300 त्याच्यामध्ये प्लस आउटस्टँडिंग रेंट 500 किती रे? आउटस्टँडिंग रेंट किती सांगितलं? 500 500 रुपये किती झाले दोन्ही मिळून मग? 600 दुसरा एपी कुठे देण्या 500 चा? लायबिलिटी करंट लायबिलिटी करंट लायबिलिटी तिथेच आपण जिथे लिहिलं मगाशी आउटस्टँडिंग रेंट चे किती रुपये? 500 500 रुपये बरोबर आहे. पुढे पुढचे ऍडजस्टमेंट काय? शांतपणे सोडवतो, टेन्शन घ्यायचं नाही, सगळं समजतं तुम्हाला. पुढे काय? डिव्हिडंड नाही आउट प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स आहे ना, प्रीपेड. आता प्रीपेड आपण इन्शुरन्स यापूर्वी भरपूर वेळा सोडवलेलं आहे. इन्शुरन्स बाबर आहे का? किती आहे इन्शुरन्सची अमाऊंट? 1600 आणि प्रीपेड किती? प्रीपेड किती आहे? 200 सांगा पहिल्यांदा. इन्शुरन्स कुठे जाईन? खर्चामध्ये जाईन ना? कुठे जाईन रे खर्चामध्ये? कोणत्या खर्चात जाईन इन्शुरन्स? अरे प्रीपेड जाईन ऍसेटला, पण इन्शुरन्स मधून मायनस करावं लागेल ना अगोदर. इन्शुरन्स कुठे लिहायचं सांग. जनरल एक्सपेन्सेस. शाबास. टू इन्शुरन्स किती रुपये? त्यातून काय करायचं आपल्याला? लेस काय? प्रीपेड. प्रीपेड किती रे लेस? प्रीपेड 200 बाहेर किती आले मग? आता दुसरा एपी कुठे जाईन रे? यात 1400 चा का 200 चा? 200 चा. मग कुठे जायचं टाकायचा? तो बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला जाईन ना? हो. करंट ऍसेट का फिक्स ऍसेट का अदर ऍसेट? अदर नाही तर करंट. विद्यार्थ्यांनी जर याला करंट ऍसेट मध्ये लिहिलं तरी चालेल. प्रीपेड अदर आयटम आहे ना. सर ते बुक मध्ये अदर आयटम आहे, अदर ऍसेट नाही आहे. बर, अदर आयटम करू का? बर, अदर आयटम पण चालेल, अदर ऍसेट पण चालेल. ठीक आहे, इथपर्यंत आलं. त्यानंतर पुढे बोला. पुढचा पटकन आउटस्टँडिंग. लोन टू मेंबर. लोन टू मेंबर म्हणजे मेंबरला दिलेलं कर्ज का मेंबर कडून घेतलेलं कर्ज? मेंबरला दिलेलं. मग मेंबरला दिलेलं कर्ज म्हणजे त्या कर्जाचं जे व्याज आहे ते फायद्याचं व्याज का तोट्याचं व्याज? फायद्याचं. फायद्याचं व्याज म्हणजे तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिटला असेल का क्रेडिटला असेल? क्रेडिटला. बघ बरं, क्रेडिटला इंटरेस्ट किती आहे? 5,80,000 फायद्याचं व्याज. आणि त्याचा आउटस्टँडिंग किती? 5,000. कुठे लिहायचं मग फायद्याचं व्याज? डेबिटला. इंटरेस्ट रिसीव्ह क्रेडिटला. हा, काय लिहायचं इकडे? किती रे इंटरेस्ट रिसीव्ह? किती ते? 580 ना. किती होते? 5,00,000. 80,000. बघून घे बघून घे एकदा. 580 580,000 बरोबर. मग मला काय करायचं याच्यामध्ये? आउटस्टँडिंग इंटरेस्ट किती होता? आउटस्टँडिंग 5,000. 5,000. किती झाले रे मग बाहेर?
मग आता हे 5,000 रुपये आपल्याला मिळणार आहेत ना अजून? हो कुठे टाकायचे? अदर आयटम आउटस्टँडिंग इंटरेस्ट मिळणे बाकी का देणे बाकी? मिळणे बाकी आहे म्हणजे आपण काय करणार, ऍसेट मध्ये लिहिणार ना? हो ऍसेट मध्ये ते करंट ऍसेट लिहिन मग करंट बरोबर ना? हो काय आउटस्टँडिंग इंटरेस्ट 5,000 आता मी इंटरेस्ट शॉर्टकट मध्ये लिहिलं का पूर्ण लिहू? किती रुपये आउटस्टँडिंग इंटरेस्ट? 5,000. मी स्लो घेतोय तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून. पुढे पढो. डिविडंड 5% डिक्लेअर्ड ऑन शेअर कॅपिटल ऑफ रुपीज 9 लाख. हां शेअर कॅपिटल वर 5% डिविडंड आहे ना सर? शेअर कॅपिटल 9 लाखच दिलेत का आपल्याला? इथे शेअर कॅपिटल तर 10 लाख दिले. इशू हां जे इशूड असतील तेच असतात तिथं. त्यांनी आता ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं 9 लाखावर कॅल्क्युलेशन करायचं, 9 लाखावरच करावं लागेल आपल्याला. सांगा 9 लाख रुपयाचे शेअर्स आहे, त्याच्यावरती 5% किती डिविडंड होईल? 45,000. याचा इफेक्ट कसा करायचा? डिविडंड नेहमी आपण मागच्या वर्षीच्या प्रॉफिट मधून देत असतो. कशातून देत असतो? मागच्या वर्षीचा प्रॉफिट. तुम्हाला आपण लिहिला पहा, सुरुवातीलाच लिहिला मागच्या वर्षीचा प्रॉफिट. कुठे लिहिला होता? होता का लिहिलेला? याच्यात मी काय लिहितोय पहा, प्रपोज डिव्हिडंड. किती सांगितलं त्यांनी? 45,000. बरोबर आहे 45,000. वजा बाकी किती आले रे मग? 22,220. नक्की का? हो. असू नको बर का? नाही सर. 22,220 ना? नंतर काय करायचं मग? आता हे 45,000 आहे ना, मग आपल्याला 45,000 रुपये डिविडंड आहे. 45,000 रुपये जो डिविडंड आहे आपल्याला, त्यापैकी आपण दिला किती पहा ना. डिव्हिडंड लिहायला काही कुठं जागा नाही आहे. खर्चामध्ये आहे का? एक्सपेन्स मध्ये डिव्हिडंड लिहायला जागा आहे कुठं? नाही. पण डिव्हिडंड देणे बाकी मात्र आहे. अनपेड डिव्हिडंड आहे ना इथे? हो. तुम्ही ट्रायल बॅलन्स मध्ये पहा, तुम्ही डिव्हिडंड पेड किती केलेला आहे तुम्हाला दिसेल. पहा डिव्हिडंड पेड आहे का कुठं पहा बरं. डिव्हिडंड रिसीव्ह डिव्हिडंड पेड किती दिसतोय? 40,000. 40,000 बरोबर. डिव्हिडंड पेड किती आहे बाबर? 40,000. 40,000 आहे. आणि आपण आता डिक्लेअर किती केला? 5%. 45,000 बरोबर. आणि त्यापैकी आपण दिलेलं आहे ऑलरेडी 40,000. हो 40,000. मग द्यायचं बाकी किती राहिलं अजून? 5,000. बस एवढाच लिहायचं आहे फक्त. देणे बाकी आहे म्हणजे ऍसेटला का लायबिलिटीला? लायबिलिटीला पहा बरं. देणं बाकी आहे ना ती? हा पहा बरं. डिव्हिडंड आहे का द्यायला? किती नंबरला आहे पहा बरं. अनपेड डिव्हिडंड. अनपेड डिव्हिडंड आहे बरोबर ना? मी इथं अनपेड डिव्हिडंड म्हणजे आता मी इथं ब्रॅकेट मध्ये लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. किती रुपये वजा किती रुपये?
माइनस चालीस याला काय अनपेड डिविडंड नाव टाकत नाही, ते ऑलरेडी अनपेड डिविडंड नाव आहे त्याला. किती रुपये आले तिथं? 5000. कळाले का? बर. नंतर बोला पुढची ऍडजस्टमेंट. प्रॉफिटच्या 25%. प्रॉफिटच्या कोणाचा आवाज येतोय त्यांनी प्लीज नका ना बोलू रे. बाकीच्यांनी बोला ना ज्यांना पॉसिबल होते त्यांना. अभिषेक, अश्विनी, निकिता, प्रतीक, सौरभ, साक्षी, उत्कर्षा, वैष्णवी, ऋतुजा, तुम्ही बोला ना जरा. प्रॉफिटच्या 25% ट्रान्सफर करायचे आपल्याला. कोणत्या प्रॉफिटच्या? 16-17 प्रॉफिट किती होता तुमचा? 67,224. मग याचे 25% काढ पहिल्यांदा. 16,805. शाबास. किती रुपयाचे किती टक्के? 67,224 ते 25%. किती आले? 16,805. ट्रान्सफर करायला सांगितले, कुठे ट्रान्सफर करायला सांगितले? रिझर्व्ह फंड. मग मी पहिल्यांदा काय करतो, हा जो प्रॉफिट होता ना माझा, सांगितलेली जरी नसली तरी सुद्धा तुम्हाला लिहायची असते बरं का, माहितीये ना? हो, कंपल्सरी. हा, कंपल्सरी. किती किती टक्के? 25%. कुठे ट्रान्सफर करायचे? कितना आया वो? 16,805. मग किती राहिले बाहेर? किती शिल्लक राहिले? किती मधून किती गेले? 22,220 मधून 16,805 गेले. 5,415. किती? 5,415. नक्की का? हो. चेक करा बाकी त्यांनी. आता दुसरी गोष्ट, तुम्ही हे कुठे ट्रान्सफर केले? 16,805 रिझर्व्ह फंडला. कुठे ट्रान्सफर केले? रिझर्व्ह फंड पण होता ना आपल्याकडे पहिल्यांदा प्रश्नामध्ये, पहा ना. हो, होता ना. बघा क्वेश्चन पेपर मध्ये, क्वेश्चन मध्ये तुमचा रिझर्व्ह फंड असेल काहीतरी. किती होता रिझर्व्ह फंड? 71,000. 71,000 मध्ये ऍड झाले ना? हो. मग हे 71,000 कुठे लिहायचे मला? रिझर्व्ह फंड सरप्लस. बरोबर का? कुठं? पहिला 71,000 त्याच्यामध्ये काय करायचे मला? 25% कशाचे? किती रुपये आले तिथं? 16,805. मग रिझर्व्ह फंडची अमाऊंट किती झाली सांगा बरं? 87,805. ते कळलं का? त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट काय रे? अरे संपलं ऍडजस्टमेंट. आता पहिल्यापासून वाचायचं, चला पहिल्यापासून सांगा. सॅलरी अँड ऑनरेरियम 79,600. कुठे लिहायची सॅलरी? 600. 79,600. बरोबर ना? हो. कुठे लिहायचं मला? काय लिहायचं इथं? सॅलरी अँड ऑनरेरियम 79,600. किती? 600. ऑनरेरियम ना रे, स्पेलिंग चुकलं.
एच ओ एन ओ आर ए होनो रेरियम है ना, नेहमीचा शब्द असतो हा ऑनरेरियम म्हणजे मानधन बर का हो सॅलरी अँड ऑनरेरियम म्हणजे मानधन, एखाद्याने स्पेशल काम केलं त्याच्या बदल्यात देणारं मानधन त्याला आपण ऑनरेरियम म्हणतो ठीक आहे हो। आता ऍडजस्टमेंट नाही एकच इफेक्ट जाईल ना पुढचं काय इंटरेस्ट ऑन डिपॉझिट अँड लोन, रक्कम डेबिट साइडला आहे म्हणजे खर्च आहे का फायदा आहे खर्च कुठे जाईल मग 3,32,000 इंटरेस्ट पेड म्हणून 3,32,000 बरोबर ना टू इंटरेस्ट ऑन डिपॉझिट अँड लोन ठीक आहे समजे ओके नेक्स्ट चला पटापट भरपूर लांब जावं लागत आहे वाचायला हा पोस्टेज 1,000 आणि प्रिंटिंग 7,200 समजतंय का हो पोस्टेज 1,000 पोस्टेज 9 प्रिंटिंग पोस्टेज 9 आहे ना हो 1,000 प्रिंटिंग किती 7,200 म्हणजे तर लिहितो मी तू प्रिंटिंग आणि इथं काय लिहिलं टू पोस्टेज पोस्टेज बरोबर आहे ओके रंग बदला बदली यार सगळे रंगपंचमी हा पुढं ऑफिस एक्सपेन्सेस 7,500 कुठे टाकायचे जनरल एक्सपेन्स जनरल एक्सपेन्सेस ऑफिस एक्सपेन्सेस किती 7,500 त्यानंतर ऑफिस रेंट 6,300 झालं मला वाटतं ना ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स सांगितले नाही कोणाचे समजायचे डायरेक्टर का एम्प्लॉईचे हा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स 7,600 कुठं लिहू सहा का सात सांगा काय लिहायचं मला इथं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किती रुपये होत रे पुढे मीटिंग एक्सपेन्सेस मीटिंग एक्सपेन्सेस 1,600 कुठे जाईल रे टेलिफोन चार्जेस 4,000 रुपये टेलिफोन चार्जेस 4,000 रुपये मीटिंगचे 1,600 टेलिफोनचे 4,000 मीटिंगचे कुठे जाईल रे मीटिंगचे जनरलला जाईन ना आणि टेलिफोनचे पोस्टेज मध्ये जाईन मीटिंगचे जनरलला टाकले टू मीटिंग एक्सपेन्सेस 1,600 किती रुपये आणि जनरल 1,600 अजून काय होत टेलिफोन टेलिफोन होत टू टेलिफोन 4,000 किती रुपये 4,000 कळले का कसे लिहिले हो पुढे बोलो आगे ऑडिट फी 1,000 कुठे टाकायचे 11 नंबरला ऑडिट फी 1,000 रुपीज बरोबर आहे का अश्विनी ऑडिट फी ऑडिट हो किती रुपये 1,000 रुपये पुढे ऑडिट फी नंतर काय रे कमिशन ऍडव्हर्टाइजमेंट 1,400 कमिशन 120 कुठे जाईन रे ऍडव्हर्टाइजमेंट कुठे जाईन कमिशन जनरलला जाईन ऍडव्हर्टाइजमेंट जनरलला आणि ऑदर आयटम ऑदर आयटमला टाकून देऊ आपण काय नाही फरक पडत टू ऍडव्हर्टाइजमेंट कितना था रे
आणि कमिशन पण होतं ना रे. हो कमिशन कुठं जाईन? हॅलो काय काय जण म्हणतील सर इकडं कमिशन नावाचा पॉइंट आहे ना, कमिशन आहे पण हे कमिशन फायद्याचं आहे ना दादा. आपलं कमिशन कोणतं आहे? 120 रुपये तोट्याचं आहे ना. बरं कमिशन 120 झाल्यानंतर काय रे खाली डोनेशनचे 200 आणि लीगल चार्जेसचे 3000 आहे. कमिशनचे 120 लिहितो मी पहिल्यांदा. कमिशनचे 120 डोनेशन कुठे टाकू सांगा. हॅलो डोनेशन अमाऊंट क्या थी बोल गए? 200. काय राव तू परत संध्याकाळी सांगते, सकाळी विचारलं. डोनेशनचे 200 आणि लीगल चार्जेसचे 3000. लीगलचे 3000 या डोनेशनचे मला लिहायचे राहिले बरं का. डोनेशन बरं का, विसरून जाईन. डोनेशन किती होते? 200. लीगल चार्जेस मला जनरल एक्सपेन्स मध्ये टाकावा लागेल बरोबर ना. हो 3000. शाबास 3000 रुपये. व्हेरी गुड. नंतर काय रे? लीगल चार्जेस इन्शुरन्स. मला वाटतं इन्शुरन्स झाला ना. हो इन्शुरन्स झाला 1600 रुपये. त्यानंतर मोटर टॅक्स. मोटर टॅक्स कुठे जाईन रे? 8 नंबरला. 8 नंबरला 2200 रुपये. 8 नंबर काय रेंट रेट्स अँड टॅक्सेस का? हो हो. बर इथं घेऊन टाकला मी. 2 काय मोटर किती रुपये? 2200. ओके चलो आगे. मोटर टॅक्स के बाद सन्ड्री एक्सपेन्सेस कुठे टाकायचं रे? सन्ड्री 1400 रुपये. अरे सन्ड्री एक्सपेन्स बोलो. अदर एक्सपेन्स. अदर एक्सपेन्स लाच जाईन ना. 2 काय सर? जनरल एक्सपेन्स मध्ये लिहिले बरोबर आहे ना. मग सन्ड्री एक्सपेन्स चालेल ना. किती रुपये होते सन्ड्री जनरल एकच ना रे? 1400. नंतर शेअर कॅपिटल किती रुपये? 10 लाख. आता लायबिलिटी सुरू झाल्या. वरती काही सांगितलं का रे ऑथोराईज शेअर कॅपिटल किती, इश्यूड किती? काही सांगितलेलं नाही ना. नाही मग आता हे कसं लिहायचं पल्लवी लक्षात ठेव. 10 लाख रुपयाचे शेअर कॅपिटल आहे ना. मी ते बॅलन्स शीटमध्ये पहिल्यांदा कुठे गेलं रे शेअर कॅपिटल? ओके इथं लिहितो पहिल्यांदा. हां पहिल्यांदा लिहिलं मी ऑथोराइज शेअर कॅपिटल. त्यांनी सांगितले 10 लाख रुपये बरोबर. मी पण कुशाला लिहिले 10 लाख रुपये बरोबर. पण हे जेव्हा ऑथोराइज करतो ना आपण ते ऑथोराइज आहे ना टोटलमध्ये घ्यायचे नसतात बरं का. ऑथोराइज नावाने लिहिलं ना पण 10 लाख हे म्हणजे किती शेअर्स असतील? 10,000 × 100,000 समजे का? हो हा समजलं. आणि नंतर परत लिहायचं इश्यूड शेअर कॅपिटल. आता तुम्ही ते 9 लाख नका पाहू. इथे पण 10 लाखच येतील तुमचे कारण ट्रायल बॅलन्समध्ये 10 लाख दिलेले आहे ना. आणि हे पुन्हा तुम्हाला असेच असे लिहायचे आहे कळलं सर. 9 लाख 9 लाखावर त्यांनी डिव्हिडंड पेड करायला सांगितलंय. ते याच्यात नाही, ते 10 लाखच येईल कारण ट्रायल बॅलन्समध्ये 10 लाख आहेत ना ग. आपल्या क्वेश्चनमध्ये 10 लाख दिलेले आहेत ना त्यांनी. कॉल सिनेरियस वगैरे काही बोललंय का? कॉल सिनेरियस आहे का पाहा बरं? नाही आहे का? नाही नाही
ते जर असं तर मग त्याचं टाकलं असतं, पण तसे काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही. चलो आगे. ते लेस करायचं ना सर? हो लेस करायचे. हा पुढे इंटरेस्ट रिसिव्ह झालं 5,80,900 झालं ना. कमिशन रिसिव्ह झालं का रे? हॅलो. नाही झालं सर. इंटरेस्ट रिसिव्ह झालं, कमिशन रिसिव्ह आणि डिव्हिडंड रिसिव्ह दोन राहिले ना. कमिशन 900, डिव्हिडंड 8,700. कमिशन 900 आहे, डिव्हिडंड 8,700 आहे. बस इथं मला लिहायचं आहे. मग आता काय लिहायचं आहे? काय लिहायचं? बाय डिव्हिडंड बाय कमिशन. किती आहे बाय कमिशन बाय डिव्हिडंड? लाल वेगळा आला का रे? हा शेड बदलून आला का? हा ओके ओके. पुढे. अरे बोला पटापट. वाचतंय कोणी? रिझर्व फंड दिसत नाही का? स्क्रीन दिसत नाही आहे. दिसतंय सर. रिझर्व फंड 71,000 झाले. झाले. हा डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व. डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व हा सुद्धा रिझर्व आहे ना? हो. रिझर्व अँड सरप्लस मध्येच जाईल तो लायबिलिटीला. इथे मी लिहितोय काय? डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व. रिझर्व कितना अमाऊंट था सर? 6,000 रुपये था. बरोबर आहे. ओ ओके. उसके बाद डिविडेंड के बाद क्या है? डिपॉजिट. डिपॉजिट मध्ये फिक्स मध्ये 9,16,000 आहे, सेविंग मध्ये 1,30,000. 9,16,000, 1,30,000 रक्कम क्रेडिटला आहे, लायबिलिटी आहे. किती किती आहे? 9,16,000. अरे नाही रे, 9,16,000 आहे का? हॅलो. हो 9,16,000. आणि सेविंग डिपॉझिट किती होते? 1,30,000. 1,30,000 होते का? बर. 9,16,000, 1,30,000 आपण पाहून घेऊया एकदा. खूप लांब जावं लागतं रे. 9,16,000, 1,00,000. बरोबर. लोन्स अँड ओव्हरड्राफ्ट. लोन्स अँड ओव्हरड्राफ्ट काय सिक्युअर्ड समजायचं का अनसिक्युअर्ड समजायचं? अनसिक्युअर्ड. अनसिक्युअर्ड 16,00,000 लायबिलिटीला जाईल. लोन्स अँड ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट लोन्स अँड किती? 16,00,000. ओके नेक्स्ट. डेव्हलपमेंट फंड 29,000. डेव्हलपमेंट फंड 29,000 फंड आहे ना? रिझर्व अँड सरप्लस मध्ये जाणार. शाबास. डेव्हलपमेंट फंड किती रे? डेव्हलपमेंट फंड 29,000. 29,000 ओके. हो. त्यानंतर डेव्हलपमेंट फंड नंतर काय रे? कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक कुठे टाकायचे सांगा? 16,000, 2,51,000. शाबास. 16,000, 2,51,000 काय लिहायचं मला? कॅश इन हँड किती? 16,000. आणि कॅश ऍट बँक 2,51,000. बरोबर आहे. चल आगे. डिविडंड पेड तो हो गया. झालं का? अरे डिविडंड पेड झालं.
पीडीसीसी बँक शेअर्स, पीडीसीसी बँक शेअर्स, कोणत्या तरी बँकेचे इनकम शेअर्स आहे, इन्व्हेस्टमेंट आहे आपली 2 लाख रुपये, इन्व्हेस्टमेंट आहे ना. हो खाली तुम्ही इथं पीडीसीसी बँक शेअर्स किती रुपये रे? 2 लाख. 2 लाख रुपये, बरोबर आहे. त्यानंतर पुढे पटापट पटापट सांगा बरं. लोन्स, लोन रक्कम डेबिटला आहे म्हणजे आपण वाटप केलेले कर्ज आहे 32,60,000. वाटप केलेले कर्ज म्हणजे ऍसेट ना, ऍसेट. लोन्स अँड ऍडव्हान्सेस, शाबास. लोन्स अँड ऍडव्हान्सेस इथं मी लिहितो, काय लिहितो रे? लोन्स किती होते? 32,60,000. 32,60,000 रक्कम मोठी आहे, बसत नाही. हा बारीक केले जाणार. नंतर मोटर कार झाली. स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टेशनरी शिल्लक आहे तुमच्याकडे 30,000 रुपयाची स्टेशनरी शिल्लक आहे म्हणजे ऍसेट आहे ना. कुठे जाईन? 10 नंबर. अरे 10 नंबर ते प्रिंटिंग आहे स्टेशनरी मॅडम, हे स्टॉक ऑफ स्टेशनरी आहे. असं का म्हणतो? हा 30,000. किती? 30,000. हा 30,000. सॉरी, करंट ऍसेट मध्ये पण घेऊ शकतो का? हा करंट ऍसेट मध्ये पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण करंट ऍसेट मध्ये लिहू नका शक्यतो, कारण ती करंट ऍसेट नाहीच आहे. बर, आता मी इथल्या एक्सेस लाईन संपला ना प्रॉब्लेम आपला. सर पीडीएफ करून ग्रुप वर टाका. अरे टॅली तर करू दे ना. टाकू का? तू करते टॅली? टॅली झालं. नाही नाही, तू कर टॅली. टॅली केली? नाही नाही, तू कर टॅली. चल पीडीएफ वर लय जीव गो तुमचा. सगळं झालं का लिहून? हो झालं सर. चला करू सुरुवात आता. हो आता माझं कम्प्युटर वर आहे म्हणून मला हे शक्य आहे, तुम्हाला नाही शक्य बरं का. मी काय करतो, इथल्या काही लाईन काढून टाकतो ज्या एक्सेस लाईन आहेत त्या. ठीक आहे. हॅलो. हो हा, म्हणजे मला ती पीडीएफ पण छोटी होईल आणि कॅल्क्युलेशनला पण सोपं जाईल, तुम्हाला बघायला पण सोपं जाईल ती पीडीएफ. लँड रेव्हेन्यू बॅलन्स शीटला पण ओळख गेल्या असतील जास्त, आहे ना. ओके चला, 2 पानात बसवलं मी. ओके इथपर्यंत आलं, आता बॅलन्स शीट ना सांगा. बॅलन्स शीटमध्ये आपल्याला हे काढून टाकलं. बरं, त्यानंतर याला काय झालं रे? हो हा, 1 मिनिट बस बस तिकडे नाही तर फॅन लावून, नाही तर फॅन नाही लावता येते मला. लाईट क्लास चालू आहे. हा पाच मिनटं बरं का. बरं, हे बघा तुम्हाला टॅली करायचं आहे. आता आवाज येतोय माझा? हॅलो. हो येतो सर. हा चला, इन्कम जास्त का एक्सपेन्स जास्त? हॅलो. अरे बँक किती? कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, लॉस मध्ये थोडी चालणार आहे. इन्कम ना सांग मग पटकन, इन्कमची बेरीज सांग. 5 लाख 85,900. 900 अधिक 8,700. हा प्लस 900. बर, 900 झाले.
खाली घ्या ना. खाली घ्यायचं नाही. हा तेवढ्याचे मग. किती आली टोटल मग? टोटल आली 5,95,500. 5,95,500 दिसतंय स्क्रीनवर तुम्हाला? हो. बर, आता याच्यातून मायनस करू चालू का सगळे मी? हा 200 नाही वरतून येऊ आपण. बरं चालतंय. सांग पहिला 3,00,000 मायनस 3,32,000. हा 79,600. ओके घ्या ना खाली. थांब ना बाबा दोनच हाते ना. हा 700. हा मायनस 800. हा मायनस 2,200. ओके घ्या खाली. मायनस 1,000. हा मायनस 4,000. ओके मायनस 2,200. ओके मायनस 1,000. क्या बात है. मायनस 300. ओके मायनस 1,400. 1,400 मायनस 700. 1,400 झाले बरं का. मायनस 7,000. 500. मायनस 1,600. ओके मायनस 120. ओके मायनस 3,000. ओके मायनस 1,400. हा मायनस 16,000. बर घ्या खाली. पुन्हा मायनस 1,400. मायनस 200. बर मायनस 200 किती आहे राहिले. 1,21,180 रुपये. 1,21,000 नेट प्रॉफिट. प्रॉफिट आला बरोबर. 5,95,000. खाली 5,95,500 बरोबर आहे. आता हे 1,21,180 काय करायचे मला? ट्रान्सफर करायचे. कुठे लिहायचे? ह्या इथे ऍड. वाटलंच मी तोच कलर घेतो जो नेट प्रॉफिटला घेतला. ऍड काय रे? नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट किती आला रे दादा? 1,21,180. 180 बरोबर. मग आता हे 1,21,180 आले. आता काय करायचं? या पी अँड एलची बेरीज सांग किती आली. मी 1,21,180 मध्ये प्लस मला करावं लागेल 5,415 बरोबर आहे. कितना आहे रे? 1,26,595. शाबास. 1,26,595. बाकीच्यांना संख्या वाचता येत नाही बरं का आपल्या वर्गातल्या. बरोबर आहे ना? नाही वाचता येत. आता टॅली करायचं. आता टॅली झालं पाहिजे ना. सांगा पहिले आपण ऍसेट साइड करू. सांगा ऍसेट. सांग ऋतुजा. ऋतुजा 16,000. हा 2,51,000. हा प्लस 2,00,000. ओके प्लस 32,60,000. 32,60,000 नंतर 5,000. बर प्लस 99,000. बर 99,000 झाले. प्लस 200. हा प्लस 30,000. ओके कॅल्क्युलेटर दिसतंय का तुम्हाला स्क्रीनवर? दिसतंय. 30,000. हा सांगा मग किती. 39,001,200. इकडे लिहायचे नाही का? 39,001,200. बरोबर आहे. हो आता कोणती साइड जायचं मला? लायबिलिटी. लायबिलिटी कॅल्क्युलेटर का मोठं होऊ राहिलं. चला लायबिलिटी साइड. आता आता वरती 10,02,000 दिसतंय तुम्हाला. दोन्ही घ्यायचे का ते एकच? दोन्ही काय जत्र आहे का म्हणायचं. हा किती? 10,00,000. बघ रे 10,00,000 झाले का? 1 कोटी झाले रे. हा किती झाले? 10,00,000 लिहिले ना. बरोबर प्लस बरोबर आहे की. हा 87,805 प्लस 10,000. हा 29,000. बर 29,000 झाले बर का. लक्षात ठेव 29,000 झाले. हा प्लस 16,00,000. हा
प्लस 9,16,000 9,16,000 प्लस 1,30,000 ओके 1,30,000 हाँ 300 300 300 झाले बरं का लक्षात ठेव 500 नंतर 500 नंतर प्लस 5,000 5,000 झाले बरं का 5,000 प्लस 1,26,595 हां संपलं का प्लस घ्या का हां झालं किती आले बेरीज 39,01,200 झाला टॅली 39,00,000 1,200 1,200 इज इट टॅली यस यस सर नाही झालं टॅली बघ ना दोन्ही बाजू सांगायला आहेत का बर हा प्रॉब्लेम आहे ना म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीचा प्रॉब्लेम सोडवून दाखवलेला ऍक्च्युअल शक्यतो युट्यूबवर नाहीये आहे का नाही सोडवून दाखवला असा आहे का नाहीये ना चला मग तुम्हाला संधी मिळाली एक आता कसली युट्यूबला व्हिडिओ बघायची हा ओके तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा पहिल्यापासून व्हिडिओ लावा काही अडचण असेल तर मला कमेंट करा किंवा व्हॉट्सअप करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्रॉब्लेम कसला आहे April 2019 सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी या क्वेश्चन पेपरमधला प्रश्न आहे निश्चितच तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना याचा फायदा होईल बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम थँक्यू सर थँक्यू